नमस्कार, मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। शिक्षण क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या बातम्या आज आपण पाहणार आहोत। शाळा जाहीर करणार सरकारी निकाल, विद्यापीठांच्या परीक्षा 1 जुलैपासून। त्यातील पहिली बातमी जी आहे ती म्हणजे शाळा जाहीर करणार सरकारी निकाल, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी, निकालपत्र देण्याचे आदेश 3 मे नंतर। प्रचलित पद्धतीनुसार भाषा विषय गट, गणित आणि विज्ञान गट, सामाजिक शास्त्र गट व उत्तीर्णतेचे निकष आणि सवलतीचे गुण याच्या आधारे अंतिम निकाल तयार केला जाणार आहे। यात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पुनर्परीक्षेची संधी देण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांना निकालपत्र देण्यासंदर्भातील आदेश 3 मे नंतर शासनाच्या पुढील आदेशानंतर देण्यात येतील, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितलेलं आहे। शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यात आल्याने राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी परिपत्रक काढले असून यानुसार RTE अंतर्गत 1 ते 8 पर्यंतच्या द्वितीय सत्रातील परीक्षा रद्द केल्या आहेत। द्वितीय सत्राचे मूल्यमापन 13 मार्च अखेर उपलब्ध असेल, त्यानुसार निकाल तयार करून घेण्याच्या सूचना आहेत। 1 मे रोजी महाविद्यालयांमध्ये निकालपत्र घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बोलावू नये अशा सूचना शिक्षण आयुक्तांनी शिक्षण संस्थाचालक व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत। विद्यापीठांची बातमी जी आहे ती बघा पुन्हा एकदा। विद्यापीठांच्या परीक्षा 1 जुलैपासून, आतापर्यंत रखडलेल्या ज्या परीक्षा आहेत त्या 1 जुलैपासून सुरू होतील। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीची शिफारस शैक्षणिक वर्ष सप्टेंबर ते जुलै, बघा शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होतं आणि एप्रिलला संपतं, पण आता त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे। नवीन शैक्षणिक वर्ष जे आहे ते सप्टेंबरला सुरू होईल आणि जुलैला संपेल। UGC म्हणजेच काय, विद्यापीठ अनुदान आयोग यानं काही शिफारसी केलेल्या आहेत। शैक्षणिक वर्षाचे नियोजन करताना 25% अभ्यासक्रम ऑनलाईन तर 75% अभ्यासक्रम ऑफलाईन पूर्ण करावा। कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे। विद्यापीठांनी ई कंटेंट, ई लॅब्स तयार करून वेबसाईटवर अपलोड करावेत। प्रत्येक शैक्षणिक संस्थेने व्हर्च्युअल क्लासरूम स्थापन करावेत, अशी शिफारस जी केलेली आहे ती विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेली आहे। विद्यापीठांच्या रखडलेल्या परीक्षा 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत आयोजित कराव्यात। याचबरोबर अंतर्गत मूल्यमापनासाठी आवश्यक प्रकल्प 16 ते 30 मे या कालावधीत पूर्ण कराव्या, अशा शिफारसी UGC ने केलेल्या आहेत। UGC ने हरियाणा येथील केंद्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक RC कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना केली होती। या समितीने 15 मेपर्यंत ई लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात यावे, यानंतर 16 ते 31 मे या कालावधीत प्रोजेक्ट वर्क, ई लॅब्स, अभ्यासक्रमाची पूर्तता, अंतर्गत मूल्यमापन आदी बाबी पूर्ण कराव्यात। त्यानंतर जून महिन्यात उन्हाळी सुट्टी असेल, ही सुट्टी संपल्यानंतर 1 ते 15 जुलै या कालावधीत टर्मिनल सेमिस्टर परीक्षांचे आयोजन करून त्याचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करावा, तर 16 ते 31 जुलै इंटरमिडिएट सेमिस्टर परीक्षांचे आयोजन करून त्याचा निकाल 14 ऑगस्टपर्यंत जाहीर करावा, अशा शिफारशी केल्या आहेत। परीक्षा घेताना विद्यापीठाने बहुपर्यायी OMR आधारित परीक्षा, ओपन बुक परीक्षा, प्रकल्पाधारित परीक्षा या पर्यायांचा वापर करावा असेही सूचित केले। परीक्षा घेताना 70-30 चे सूत्र वापरावे, म्हणजे 70 गुणांची परीक्षा विद्यापीठ घेईल तर 30 गुणांची परीक्षा अंतर्गत मूल्यमापनाद्वारे घ्यावी, अशी शिफारसही यात केली आहे। विद्यापीठाबरोबर विद्यापीठ त्याच्या स्तरावर विविध संकल्पनांचा वापर करून परीक्षांचे नियोजन करू शकतात, असंही समितीने सूचित केले आहे। एकाच वेळी जास्त विद्यार्थ्यांना न बोलावता दिवसभरात 2 वेळा एकाच इयत्तेच्या परीक्षेचे आयोजनही करता येऊ शकेल। याच पद्धतीचा वापर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठीही होऊ शकतो, असेही समितीने म्हटले आहे। दुसऱ्या वर्षापासून पुढील इयत्तांचे शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्टपासून सुरू होईल, तर प्रथम वर्ष पदवीचे 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत करून 1 सप्टेंबरपासून प्रथम वर्षाचे वर्ग सुरू करावेत। याची परीक्षा 1 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत पार पडेल।
तर अंतिम परीक्षा 1 ते 31 जुलै 2021 या कालावधीत पार पडतील, त्यामुळे सप्टेंबर ते जुलै असे शैक्षणिक वर्ष राहील अशी शिफारसही समितीने केली आहे.